एवढं करताय. हा चहा पाणी झालं. ते आता हे डायरेक्ट गॅसला तुम्ही लावू लावलाय गॅस आणि हा काय हो टँक, हा कुठला टँक आहे? हा वाला इथला गॅस पाहूयात. आता काका आपल्याला गॅस दाखवत आहेत. इथे बायो गॅस प्लांट, या साईडला सगळे गाई म्हशी वगैरे ठेवलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आज जे बायोगॅस प्लांट त्याला ऑन द वेच एक लागलं, तर ते दाखवण्यासाठी आलो आहे मी. आणि इथे गाई म्हशी वगैरे सगळे आहेत. तर बायोगॅस प्लांट आहे त्या साईडला, त्या बाजूला. तर काकांनी आपल्याला सांगितलं आहे की कसे तो सेटअप केलेला आहे. तर ही टाकी आहे का बायोगॅसची? शेण टाकायची यात. इथं शेण कालवायचं. बर, पाण्याने कालवायचं आणि त्या ढाकायचं. ओके, शेण टाकून ते गॅस तयार होते. बाकी ते ह्याच्या आतमध्ये प्लांट आहे का? संडास. बर बर. आणि ह्याच्या आतमध्ये कोणतं मशीन ठेवलंय? काय नाही, ते ऑटोमॅटिकली. ओके 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 ओके. ही पाईप आहे का? आणि केवढं शेण टाकलं की हे होत आहे? एवढं शेण जास्त काय जास्त म्हणजे फुलं घालायचं. त्यानंतर मग तिकडे पेटलं तिकडे का नाही, मग काय म्हणजे एक दिवस जात आहे आरामात तेवढ्याचे. काय अगदी आराम दिवस चालते. हा, पुण्यात फुलं चालते. पावसाळ्याचा केंद्र असते. बर बर बर. संडास. बर बर बर. होत आहे. ओके ओके. त्याच्यात काय बॅक्टेरिया असतात का? ते बॅक्टेरिया आतमध्ये जाऊन ते विषाणू असतात का? काही ते तयार होतात, ऑटोमॅटिक होत जातात. त्यामुळे गॅस तयार होतो. किती रुपयाला घेतला तुम्ही ती सेटअप? त्यावर तयार केला आपण, तयार पण घेतला. होय का? बांधून म्हणजे काय हे काय तयार आणलं नाही, ते बांधून घेतले आमचे. बरं बरं. काय गमट्याकडे कुठलं पारगाव नाही? तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे नॉन स्टॉप. मस्त. आणि सेफ वगैरे असतो ना? काहीच प्रॉब्लेम नाही. सगळी करून पाईप लावून बांधत गोल करतात. बर बर. आतमध्ये काहीच मशीन नाही, कुठलंच काही नाही. आत तव्यामध्ये किल्ल्यात केल्यावर टाकायचं. केल्यावर टाकून डायरेक्ट गॅसला तुम्ही लावू लावलाय? गॅस लावला. आणि हा काय हो टँक, हा कुठला टँक आहे? हा वाला इथला. हा वेस्ट हे दिलेलं आहे. खत होत तयार. ते खत होत आहे तिथं पडतो ना की म्हणत बरोबर तिकडे. बर, ह्याच्या खालती हे आहे ना? ते खाली इथं असं. बर बर बर. सेंटर म्हणायची सेंटर. हो हो हो. तो गॅस ऑटोमॅटिक तयार होत असतो आतमध्ये, त्याने ते पाठवलं जाते तिथं. आणि समजा आलं नाही तर हे काढायचं आणि तारण घासायचं. घासलं म्हणजे हे जातो ना. बरोबर. परत मग ते करते गॅस बसतो ना ते. हा, परत ते दाबायचं ते. बर बर बर. आता हे दूध कधी देतात? सकाळी संध्याकाळी? सकाळी देते संध्याकाळी. किती? पाच दिवसातून 5 लिटर. आता काय आमचे भाव म्हणजे गॅस पाहूयात. आता काका आपल्याला गॅस दाखवत आहेत. त्याचा वेगळा कनेक्शन असतो का? सकाळी असते. हो.
आहे की फ्लेम मजबूत आहे आणि वास वगैरे काहीच येत काय नाही, वास येत नाही मस्त. पण बघूयात आता आणि व्हिडिओमध्ये तशा प्रकारे त्यांनी समजून सांगतील आपल्याला कसे काय काय सेटअप त्यांनी केला होता. तर हे आता 2008 पासून चालू आहे, 2008 पासून चालू आहे आणि रोज अल्टरनेट ते म्हणजे 1 दिवसाआड तुम्ही टाकता का? नाही नाही, 1 दिवसाबरोबर एवढं टाकायचं. बरोबर, मस्त. तर आधीपासून माझी इच्छा होती की बायोगॅस प्लांट कसे काय कसा असतो आतमध्ये बघण्यासाठी. तर आज एक आपल्याला संधी मिळाली बघण्यासाठी आणि त्या प्लांटलाच व्हिजिट दिला.